नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण आज आपण एक खूप छानशी गोष्ट ऐकणार आहोत आणि याच गोष्टीवरनं आजचा आपला स्वामींचा संदेश असणार आहे मित्रांनो आपल्या गोष्टीत एक कालू नावाचा कावळा असतो जे कावळे तशी सगळे काळेच असतात पण हा जरा जास्तच काळा असतो त्यामुळे त्याच्या आईने प्रेमाने त्याचं नाव कालू ठेवलेलं असत हा कालू ज्या झाडावर जा राहायचा ज्या झाडावर जा त्याचं घट्ट होत त्याच्या एका बाजूला छान एका शेतकऱ्याचं मोठं शेत होतं आणि दुसऱ्या बाजूला एक छानस असं तलाव होत त्या तलावामध्ये छानस एक बदक होतं सफेद मस्त शुभ्र सफेद रंग छान पिवळी चोच आणि ते बदक छान एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत छान असं तळ्यामध्ये सफर करत असायचं कालू कावळा वरून हे सगळं रोज खाली त्या तळ्यामध्ये पाहत असायचा त्या बदकाला बघून या कालूला फार आकर्षण वाटायचं आणि तो मनातल्या मनात विचार करायचा कि किती सुंदर शरीर आहे या बदकाचं कसा मस्त शुभ्र सफेद रंग आहे पिवळी छान चोच आहे किती छानपणे मुक्तपणे विहार करते तलावामध्ये आणि हे करता करता तो स्वतः मनातल्या मनात, मनात दुःखी पण व्हायचा की मी काय हा असा काळा काय हा माझा कावळ्याचा जन्म कसा मी कुरूप आहे आणि असं सगळं करून त्याला फार दुःख व्हायचं असं तो बरेचदा झाला असं आणि एकदा मग तो खूप दुःखी होतो हा विचार करून दुःखी होऊन तो काय करतो तर जवळच्या जंगलामध्ये उडत उडत जातो जंगलामध्ये एका टेकडीवर एक साधू महाराज असतात एक ते छान अशी पर्णकुटी बांधून त्यांचा छान असा छोटासा आश्रम त्या टेकडीवर असतो हा त्यांच्या गुहेच्या बाहेर जाऊन उभा राहतो आणि काव काव करत राहतो ह्याचा आवाज ऐकून साधू महाराज बाहेर येतात आणि त्याला विचारतात काय झालं बाळा का हाक मारतोय माफ करा मी गुहा बोललो मग अशी तो कावळा त्यांच्या कुटीच्या बाहेर उभा राहून त्यांना आवाज देतो आणि मग साधू महाराज बाहेर येतात तेव्हा कावळा त्यांना आपलं सगळं दुःख सांगायला लागतो की हे साधू महाराज बघा ना मी किती हा काय हा माझा काळा रंग काय माझा हा जन्म गुरुदेव तुम्ही ना मला प्रार्थना करा माझ्यासाठी की मला ना बदकाचा जन्म मिळावा ह्या जगात सगळ्यात सुखी तो बदकच आहे काय सुंदर रूप आहे त्याचं तुम्ही प्लीज कृपया प्रार्थना करा की पुढचा जन्म तरी निदान मला बदकाचा मिळावा हे ऐकून गुरुदेव त्याला म्हणतात की अरे बाबा तुला असं वाटतंय की बदक सुखी आहे म्हणून तू त्याच्याशी बोलून आलायस का तू त्याला विचारलंयस का तो खरोखर सुखी आहे की नाही अरे दुरून डोंगर साजरे त्याला म्हणतात आणि बोलतात की जा पहिले जाऊन त्या बदकाला विचार तू खरोखर सुखी आहेस का आणि जर तो हो बोलला तर ये माझ्याकडे मग मी नक्की तुझ्यासाठी प्रार्थना करेन हे ऐकून कावळ्या त्या बदक बदकाकडे जातो आणि त्याला म्हणतो की बदक राजा बदक राजा तू किती सुखी आहेस ना काय तुझं सुंदर शरीर काय छान या तळ्यात तू विहार करत असतोस मला तुझ्यासारखं बनायचंय तेव्हा तो बदक म्हणतो अरे बाबा कसला सुखी मी, मी उलट मी फार दुःखी आहे तुला काय वाटतं मी ते तळ्यामध्ये छान आनंदाने विहार करत असतो अरे दाण्या दा, दाण्या दाण्यासाठी माझी हे हालत आहे खाणं मी दिवसभर खाणं शोधत असतो एका काठापासून दुसऱ्या काठाला जातो असं फिरत फिरत एक एक दाणा दाणा करत मी खाणं शोधत असतो तुला वाटतं मी मस्त आनंदाने फिरतोय असं नाही रे बाबा मी फार दुःखी आहे मग कावळा हे ऐकून कावळ्याला थोडं विचित्र वाटतं अरे बापरे आपण काय अपेक्षा करत होतो आणि हे काय निघालं बदक त्याला सांगतो अरे सुखी तर तो कोंबडा आहे शेतकरी आहे ना समोर त्याचा कोंबडा मस्त सुखी आहे काय त्याचे छान तीन चार रंगाचे अशी पिसे, आहेत डोक्यावर छान असा तुरा कलगी तुरा जे काय म्हणतात असा छान तुरा आहे डोक्यावरती आणि तो शेतकरी त्याला रोज सकाळी मस्त तयार मूड भर अन्न दाणे टाकतो त्या कोंबड्याला सकाळी मस्त जेवण त्याचं अन्न जे आहे ते तयार मिळतं त्याला त्याच्यासाठी काहीच कष्ट करावे लागत नाहीत सगळ्यात सुखी तर तो आहे मला तर पुढच्या जन्मी तो कोंबडाच बनायचं आहे हे ऐकून कावळा त्या साधू महाराजांकडे येतो आणि त्यांना सांगतो की महाराज मी बदकाशी बोलून आलो तो म्हणाला की तो नाही कोंबडा सुखी आहे कोंबडा खूप छान असे तीन चार रंगांचा पिसळ डोक्यावर छान तुरा वगैरे आहे तर तुम्ही मला कोंबडा बनवा तेव्हा साधू महाराज त्याला मगच उत्तर देतात की दुरून डोंगर साजरे आणि त्याला परत कोंबड्याकडे विचारायला पाठवतात आता हा आपला कालू कावळा त्या कोंबड्याकडे येतो आणि त्याला म्हणतो की कोंबडा दादा कोंबडा दादा तुम्ही किती सुखी आहात ना इतके मस्त रंगांचे तुमचे पिसा आहे पीस म्हणजे रंगीबिरंगी छान पिसा आहे तीन चार रंगांचे डोक्यात तुरा आहे तुम्हाला छान जेवण अगदी तयार सकाळी तुमचा तो शेतकरी मालक आहे तो सकाळी छान तयार जेवण वगैरे देतो किती छान ना तेव्हा तो कोंबडा तो कसला रे मी सुखी अरे तो शेतकरी मला टाकतो अन्न तू बरोबर आहे ते धान्य तो टाकतो पण तो मन्नू बकरा आहे ना शेतकऱ्याचा तो मला हुसकावून लावतो तो एकदम असा ताकदवर पहिलवान असा आहे त्याला दोन शिंग आहेत तो मला हुसकावून लावतो आणि माझं ते सगळे दाणे खाऊन टाकतो मी सुखी नाही रे बाबा सुखी तो मन्नू आहे तो खरा सुखी मला तर त्याच्यासारखं बनाव असं वाटतंय हे ऐकून कावळा पुन्हा साधू महाराजांकडे येतो आणि हे सगळं सांगतो परत साधू महाराज त्याला तेच उत्तर देतात दुरून डोंगर साजरे आणि बकऱ्याकडे पाठवतात आपला हा कालू कावळा आता बकऱ्याकडे येतो मग बकऱ्याला म्हणतो की मन्नू दादा मन्नू दादा तुम्ही किती सुखी आहात ना इतके छान तुम्ही पहिलवान आहात छान दोन शिंग आहेत त्या कोंबड्याला पण तुम्ही हुसकवून लावता तुम्हाला छान खायला वगैरे मिळतं मला ना तुमच्यासारखं असं ताकदवर बनायचंय आहे तुमच्यासारखं बनायचंय आहे मला हे ऐकून बकरा बोलतो अरे बाबा कोण बोललं तुला मी, मी, हो? मी कुम्डा कुम्डा तुमी तुमी सुखी आहे अरे बाबा सगळ्यात दुःखी तर मीच आहे तेव्हा हा कावळा त्यांना म्हणतो की असं कसं मी बदकाकडे गेलो बदक बोलला कोंबडा आहे कोंबड्याने सांगितलं तुम्ही आहे आता तुम्ही बोलतात तुम्ही पण सुखी नाही मग काय झालं मग कोण सुखी आहे तर बदक त्याला बोलतो अरे सगळ्यात सुखी तर कावळा आहे तूच सगळ्यात सुखी आहे कावळा बोलतो असं कसं तेव्हा बकरा त्याला म्हणतो की बघ लोक बदक मारून खातात कोंबडा मारून खातात बकरा पण मारून खातात कावळा कधी मारून खातात का नाही ना तेव्हा कावळ्याला कळतं की अरे असा विचार तर आपण केलाच नाही तेव्हा बकरा त्याला ते म्हणतो की अरे तू किती भाग्यशाली आहेस तू तु तुझं पूर्ण जीवन जगू शकतोस परमात्म्याने तुला जेवढं काही जीवन दिले ते तू पूर्ण छान जगतोस आम्हाला तर ते तेवढं पण नशीब नाही नशिबात नाही पूरं जीवन पण आम्ही आमचं जगू शकत नाही ना बदक ना कोंबडा ना मी कोणीच नाही रे ही दुष्ट माणसं आम्हाला मारून कापून खाऊन टाकतात जे जीवन ही माणसं तयार करू शकत नाहीत म्हणजे ज्या गोष्टींना जन्म देऊ शकत नाहीत ते मारण्याचा हक्क को यांना कोणी दिला ही माणसं फार दुष्ट आहेत रे आम्हाला मारून खातात आम्हाला मारून टाकतात ही माणसं त्यामुळे सगळ्यात सुखी तूच आहेस मी तर प्रार्थना करणार आहे पुढच्या जन्मी मला कावळा बनवा कावळात सगळ्यात सुखी प्राणी आहे तू कावळ्याला कधीच कोणी मारून खात नाही छान आपलं जीवन तो पूर्ण करतो हे सगळं ऐकून मग आपला हा कालू कावळा पुन्हा साधू महाराजांकडे येतो त्यांना सगळी हकीकत सांगतो आणि बोलतो की महाराज त्यांचं म्हणणं आहे की मीच सगळ्यात सुखी आहे तेव्हा साधू त्याला म्हणतात की अरे बाबा हेच तर मी तुला समजवत होतो की दुरून डोंगर साजरे एक लक्षात ठेव तुझ्यासारखा सुंदर कोणी नाही तुझ्यासारखा दुसरा सुखी कोणी नाही तुला कुठलाच धोका नाहीये किती सुरक्षित छान जीवन आहे तुझं तू तुझं छान पूर्ण जीवन जगू शकतोस की नाही मग जा आता पुन्हा असले वाईट विचार असले दुःखाचे विचार आणू नकोस आणि जा छान जग कावळा पण अगदी मन त्याचा हलकं झालेलं असतं अगदी प्रसन्न होऊन तो आपल्या घरट्याकडे परत येतो आणि मग पुन्हा जरी हे सगळे प्राणी दिसले तरी त्याला पुन्हा कधीच ते विचार येत नाहीत आणि तू छान सुखाने जगू लागतो मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की ही जी असमाधानी वृत्ती आहे ना असंतोष जो काही आहे त्याने आपण आपल्या आयुष्याचं कसं नुकसान करून घेतो ह्याचे आपल्या आयुष्यात कसे ही घातक आहे आपल्यासाठी आणि आपल्याला ज्या काही गोष्टी हव्या असतात ज्या काही मिळवायच्या असतात ज्या काही आपल्या इच्छा असतात त्या पूर्णत्वास नेण्यामध्ये सुद्धा हे कसं अडथळे आणत ह्या सगळ्यावर आपण बोलणार आहोत आणि ह्याला मार्ग काय तेही आपण बोलणार आहोत बघा बरेचदा कसं होतं माहिती का, का? आपलं मन कसं असतं आपण आपल्याकडे काय नाही म्हणजे लॅक ज्याला म्हणतात त्यावरच आपलं जास्त फोकस असतो की आपल्याकडे काय नाही काय हे नाही ते नाही ते नाही जे आपल्याकडे आहे ना त्याकडे कधी आपण जास्त लक्ष देत नाही आणि आपलं मन पण असं असतं की जे तुमच्याकडे जे काही आहे चांगल्या गोष्टी त्यांच्याकडे ते तुमचं लक्ष कधीच जाऊन देणार नाही पण सतत तुमच्याकडे जी कमतरता आहे ना जी गोष्ट नाही आहे त्याकडेच तुमचं लक्ष ते सतत वेधत राहील आणि जसं या कावळ्याचं झालं की कावळ्याकडे जे होतं त्यातलं ते लक्षातच येत नव्हतं पण तो, हो तो दुसऱ्यांकडेच काही ना काही बघून दुःखी होत राहायचा आणि एक गोष्ट लक्षात घ्या की जरी एखादी गोष्ट तुम्हाला वाटत असेल की समोरच्याकडे आहे ती माझ्याकडे नाहीये म्हणून मी दुःखी आहे आणि तो समोरचा सुखी आहे ती गोष्ट जरी तुम्हाला मिळाली ना तरी कसं असतं त्याची जागा दुसरी गोष्ट घेणार असते समजा समोरच्याकडे महागडा मोबाईल आहे तुम्हाला हवाय तुम्हाला तो मिळाला ना तर तुम्ही काय आता कायमचे सुखी समाधानी होणार नाही त्याची जागा त्या इच्छेची जागा दुसरी इच्छा घेईल परत तुम्हाला काहीतरी हवं हवं असं असतं तर ही जी अजून हवं अजून हवं अजून हवं ही जी आहे ना त्याला आपण म्हणतो की असमाधान आणि असंतोष त्याने फार आपलं नुकसान होत असतं मित्रांनो कसं होतं ज्या वेळेला असं होतं ना आपल्याला एखादी गोष्ट नाहीये म्हणून आपण दुःखी आहोत वगैरे हे असमाधान असंतोष आपण म्हणतो तेव्हा आपण काय करत असतो की आपण वर बघत असतो म्हणजे ज्या लोकांकडे आपल्यापेक्षा जास्त आहे तिथे बघून आपण दुःखी होत असतो की अरे त्यांच्याकडे ते सगळं आहे माझ्याकडे नाहीये म्हणून मी दुःखी त्यांच्याकडे ते आहे म्हणून सुखी तर त्यावेळी जरा आपण खालीसुद्धा बघायचं आहे म्हणजे आपल्यापेक्षा कमनशिबी जी लोकं आहेत ज्यांच्याकडे त्या गोष्टी नाही आहेत जे खूप कष्टात आहेत दुःखात आहेत तिथेही बघा मग तुम्हाला लक्षात येईल की तुमच्याकडे काय आहे आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा कसे छान सुखी आहेत आणि ज्या काही गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याची किंमत तुम्हाला कळेल दलाई लामा तुम्हाला माहीत असतील तेही म्हणतात की त्यांच्याही आयुष्यात खूप दुःख होती पण मग ते काय करायचे जगात अनेक दुःखी लोक आहेत अनेक प्रकारची दुःख आहेत आज आपण बघतो आजूबाजूच्या देशांमध्ये कुठे कुठे काय काय चाललेलं आहे लोकांवर कशी दुःख संकट येत आहेत तेव्हा ते त्यांच्याकडे बघायचे आणि मग त्यांना ह्याची जाणीव व्हायची की अरे ह्यांच्या तुलनेत तर मी फार सुखी आहे ह्याचा अर्थ असा नाही की तुमचं दुःख फालतूय आणि त्याची काही किंमत नाही मान्य आहे तुमचं पण दुःख आहे पण हे सगळं पाहिल्यावर ना जे काही तुमच्याकडे नाही आहे किंवा जे दुःख आहे ते सहन करण्याची एक ताकद येते आणि आपल्या एक जाणीव होते की नाही आपण एकट्या नाही आहोत इतरांनाही दुःख आहे आणि आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याची आपल्याला जाणीव किंमत होते बरेचदा बघा ना आपण प्रवासात वगैरे जात असतो किंवा सिग्नलवर किंवा ट्रेनमध्ये लहान लहान मुलं काही काही गोष्टी विकायला वगैरे येतात मग त्यांच्यापेक्षा आपण तर किती सुखी आहोत आपल्याला दोन वेळचं छान खायला प्यायला मिळतं डोक्यावर छप्पर आहे शिक्षण नोकरी विक्री सगळं आपलं छान चाललेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी पण आपण लक्षात घ्यायच्या आहेत मित्रांनो आता महत्वाचा मुद्दा की इथे आपण असं अजिबात म्हणत नाही होत की आपण प्रगती करायची नाही आणि जे काही आहे त्यात समाधानी जसंच्या तसं आहे म्हणजे काही लोकांना असं गमतीमध्ये म्हणतात की ठेवीले अनंताने अनेक राहावे म्हणजे जे काही आहे त्यात समाधानी राहायचं अजिबात प्रयत्न करायचा नाही प्रगती करण्याचा किंवा अजून मिळवण्याचा असं आपण इथे अजिबात म्हणत नाही आहोत पण आपल्या म्हणण्याचा अर्थ काय आहे की प्रगती अवश्य करावी जे तुम्हाला हवंय ज्या तुमच्या इच्छा आहेत ते मिळण्यासाठी प्रयत्न अवश्य करावे जरूर करावे पण ह्या ज्या नकारात्मक भावना आहेत ना नेगेटिव्ह फीलिंग्स आहेत ना ह्या असंतोष असमाधान आपल्याकडे काही नाही म्हणून मनातल्या मनात कुडत राहणे दुःखी राहणे आणि नंतर नंतर ना तर काही लोक मग त्याचं रुपांतर जेलसीमध्ये मध्ये होतं म्हणजे ज्याच्याकडे आहे ना त्याच्याबद्दल वृत्ती होते म्हणजे अॅक्च्युली त्या व्यक्तीने तुमचं काही बिघडलेलं नाहीये पण त्याच्याकडे ती गोष्ट आहे ना त्यामुळे ह्या लोकांच्या मनात त्याच्याबद्दल दुस्वास वाईट विचार वाईट भावना की त्याच्याकडे आहे त्याला मिळालं मग त्याच्याबद्दल वाईट विचार यायला लागतात सो हे हळूहळू ना असं घातक होत जातात हे ही गोष्ट त्याच्यामुळे आपला फोकस यावर आहे की सगळं करावं पण ह्या नेगेटिव इमोशन ह्या निगेटिव्ह गोष्टी ना ह्यापासून दूर राहावं हे सगळं जे आहे ना असंतोष कुडत राहणे जेलसी हे म्हणजे ना रोज थोडं थोडं विष पिण्यासारखं आहे म्हणजे आपणच आपलं हळूहळू हे सगळं करून नुकसान करत असतो मित्रांनो आता हा असंतोष असमाधान जे काही आहे हे आपल्यावर ह्याचा परिणाम कसा होतो बघा आता एक मी तुम्हाला उदाहरण देतो की तुम्ही गाडी चालवत आहात समजा आणि तुमच्या समोरचा रस्ता समजा असा खडबडीत खड्डे आहेत खूप दगड आहे कच्चा रस्ता आहे असा आणि त्यावरून तुम्ही गाडी चालवत हो असाल तुम्ही छान स्मूथ सुसाट जाऊ शकाल का नाही ना तुम्हाला फार हादरे बसतील झटके बसतील त्या खड्ड्यांमुळे वगैरे पण तेच छान प्लेन रस्ता असेल तुम्ही कसे छान सुसाट जाल की नाही तसच सेम ह्या ज्या नक नेगेटिव्ह भावना आहे हे जे नकारात्मक गोष्टी आहेत ना असंतोष वगैरे हे तुमच्या प्रगतीच्या रस्त्यामध्ये तुम्हाला जे हवंय ते मिळवण्याच्या रस्त्यामध्ये हे त्याच खड्ड्यांचं दगडांचं असं काम करतात की त्या तुम्हाला ते मिळवण्यामध्ये सतत बाधा संकट अडसर त्यामुळे येत राहतो सो हे सगळं जर काढलं तर छान रस्ता स्मूथ होईल आणि आपण सुसाट जाऊ शकतो तसंच छानपणे आपण आपल्याला जे हवं ते मिळवू शकतो अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की ह्या असंतोष आणि ह्याच्यामुळे ना तुम्हाला माहिती असेल आपल्या शरीरात सात चक्र वगैरे असतात ते तर ह्याचा ना आपल्या शरीरावर आपल्या आरोग्यावर पण खूप परिणाम होत असतो विशेष करून ना या असंतोषाने काय होतं आपलं नाभी चक्र जे असतं आपल्या बेंबीजवळ त्याच्यावर ह्याचा जास्त परिणाम होतो त्याच्यामुळे ना जे असंतोषी लोक असतात ना त्यांना पोटाचे जास्त करून विकार होतात आणि बरेचदा असं होतं की हे मानसिक ह्या गोष्टींमुळे जे आजार होतात ना तुम्ही जरी डॉक्टरांकडे गेलात ना तरी त्यांना ठोस काही कारण मिळतच नाहीत की हे असं का होतंय पण आजार होत असतो तो ह्या मानसिक गोष्ट ह्याचा इफेक्ट आपल्या शारीरिक ह्याच्या आरोग्यावर पण होत असतो मित्रांनो सो ह्या प्रकारे आपण पाहिलं की हे असंतोष असमाधान निगेटिव्हिटी हे जेलसी वगैरे ह्याचा कसा आपल्यावर परिणाम होतो सो म्हणून माझं सांगणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी अजिबात करू नका आनंदी राहा तुमच्याकडे जे काही आहे ना त्याबद्दल कृतज्ञ राहा स्वामी आपले कायम सोबत आहेत स्वामी कायम आपल्या पाठीशी असतात तुम्हाला जे काय हवं आहे ना जे काय तुम्हाला मिळवायचं आहे जी गोष्ट काही हवी आहे ना स्वामींना सांगा स्वामींना प्रार्थना करा स्वामी आपल्याला नेहमी योग्य मार्ग दाखवत असतात ते नक्की तुम्हाला गाईड करतील तुम्हाला मार्ग दाखवतील तुम्हाला मदत करण्यासाठी वेग म्हणजे योजना अशी काही योजना करतील की बरोबर ती ती माणसं त्या त्या घटना तुमच्या आयुष्यात घड तशा घडतील आणि तुम्ही बरोबर त्या गोष्टीपर्यंत पोहोचाल जे काही तुमचं ध्येय आहे तिथपर्यंत पोहोचाल पण स्वामींवर दृढ विश्वास आणि श्रद्धा ठेवा स्वामींनी आपल्याला जे काही दिलेलं आहे ना मित्रांनो आयुष्यात त्याची पण जाणीव ठेवा त्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार माना संत कबीर जे होते थोर संत कबीर ते तर बारीक सारीक गोष्टींसाठी देवाचे आभार मानायचे की माझे कान कानाने मला छान ऐकू येत आहे माझं तोंड छान चालतंय तोंडाने मी नाव घेऊ शकतो बोलू शकतो अशा सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा त्या आभार मानायचे आणि मग तो तुम्हाला माहितीये प्रभू रामाने त्यांची कसे त्यांचं आयुष्य उजळून टाकलं ते तसंच आपल्याला पण स्वामी सगळ्या सहस्त्र हातांनी देत असतात भरभरून देत असतात फक्त आपलं त्याकडे लक्ष नसतं त्यामुळे आपल्याकडे आता जे नाही ह्यापेक्षा जे काही आहे ना त्याकडे लक्ष द्या कृतज्ञ राहा छान आनंदी राहा आई वडील आहेत आपले प्रति कृतज्ञ राहा की त्यांनी आपल्याला जे काही आजवर दिलंय आणि बिनधास प्रयत्न करा जे काही तुम्हाला हवंय जे काही मिळवायचंय स्वामी आपल्या पाठीशी आहेत ते नक्की तुम्हाला मदत करतील आणि जरी तुम्हाला हे असे नकारात्मक भाव जरी आले कधी तर काही नाही शांतपणे स्वामींचं नामस्मरण करायला चालू करा हळूहळू मन छान शांत होईल आणि सगळं छान होईल स्वामी तुम्हाला मार्ग पण दाखवतील जरी कधी काही अडचण आली मध्ये तरी स्वामींना प्रार्थना करून सांगा की असं असं झालंय स्वामी नेहमी तुम्हाला मदतीसाठी कायम तत्पर असतात आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात तर आजच्या व्हिडिओत आपण जे काही पाहिले ते लक्षात घ्या असंतोष असमाधानाच्या भावना वगैरे जर तुमच्यामध्ये असतील पहिल्या त्या काढून टाका स्वतःला विश्वास द्या की स्वामी आहेत पाठीशी स्वामी असताना माझं सगळं चांगलंच होणार आहे माझं अजिबात काही वाईट होणार नाही आणि बिनधास प्रयत्न करा जे काही हवंय त्यासाठी पुढे व्हा आणि चालू करा प्रयत्न स्वामी आपल्या पाठीशी आहेत तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की लिहून पाठवा आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि शेअर सुद्धा करा ज्यामुळे जास्तीत जास्त स्वामी भक्तांना या स्वामी संदेशांचा लाभ होईल आणि आपल्या ह्या स्वामींचा महिमा या, स्वामीं या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग स्वामी तुम्हाला नेहमी सुखात आनंदात आणि सुरक्षित ठेव हीच त्यांच्या चरणी प्रार्थना धन्यवाद श्री स्वामी समर्थ